and welcome you all to Rachna's Navini Roll. Me I Sunny. Yeah, it's like Rachna. Hi. So yes. It's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from hospital, 24 hours duty. Nice saab aga na kiti cute design chi. म्हणजे आता पण क्यूट आहे, पण लहानपणी जरा जास्तच गुंडोस होती. जेव्हा तिचा फर्स्ट इयर बर्थडे होता तेव्हा मी बनवलेलं तिच्यासाठी, आणि त्यात आम्ही तिच्या कबड्डमध्ये फिट केलं आहे, आणि इथे आहेत तिचे माइलस्टोन्स. हे 12 मंथचं कुठे गेलं काय माहिती, क्यूट कशी होती, कशी झाली, ही स्माइल फार वंडर्स आहे. सो नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. इथे मी नायसाचे ऍक्च्युली कपडे ठेवायला आली कबड्डमध्ये, आणि एकदम अचानक असंच बसली आणि हे बघत होती की कसे दिवस फटाफट जातात आणि आपलं बाळ मोठं मोठं होत जातं. एनिवेज, चला, एक मला ॲक्च्युली काम आहे, सो मी आणि आई जरा बाहेर चाललो आहोत, आणि मग तिकडनं आल्यावर मी जेवण बनवेल. सो आम्ही बाहेर गेलेलो आणि नाही बोललो तरी आपण खूप टायर्ड होऊन जातो. मेन म्हणजे आपली बॉडी तर डिहायड्रेट होतेच, पण त्याचबरोबर आपली स्किनसुद्धा खूप डिहायड्रेट होते. हे कधी कोणाच्या लक्षात आलंय की नाही आय डोंट नो. सो त्याच्यासाठी ना तुम्ही बघू शकतात की जर तुम्ही तुमची स्किन अशी पूल केली आणि देन जसं सोडलं तर असे कधी कधी रिंकल्स येतात थोडेसे आणि परत अशी बाउन्स नाही होते. बघा हे जे लाईन्स आहेत ना, हे दिसून येतात आणि बाउन्स नाही होत. म्हणजे समजायचं की तुमची जी स्किन आहे ना ती डिहायड्रेट झालेली आहे, कारण वेदर कंडिशन्समुळे होतं. आणि आता तुम्ही एवढं ट्रॅव्हल करून आली आहे, नाही बोललं तरी पल्युशन आहे आणि त्याच्यामुळे हा इश्यू होतोच होतो. सो असा कोणता प्रोडक्ट आहे जो यूज करू शकतो आपण अशा टायमाला, जेणेकरून आपली जी स्किन आहे ती मस्त छान छान फ्लफी फ्लफी दिसेल, त्याचबरोबर तो जो एक पिंक ग्लो आहे तो सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती येईल आणि मस्त क्यूटचं असं बाउन्स लुक सुद्धा येईल आपल्या स्किनवरती. सो असाच एक प्रोडक्ट आहे, तो म्हणजे मामा अर्थचा न्यूली लॉन्च बीटरूट हायड्रफुल मॉइश्चरायझर. त्याच्यातले जे 2 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे इट्स अ युनिक ब्लेंड ऑफ बीटरूट आणि हायलुरोनिक ऍसिड, ज्यामुळे आपली जी स्किन आहे ती हायड्रेटेड राहते आणि आपल्याला एक नॅचरल पिंक ग्लो सुद्धा मिळतो. मॉइश्चरायझरमध्ये आपल्याला एक बीटरूटचं मॅजिकल टच मिळतं, ज्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती खूप छान होते आणि एक ग्लोईंग पिंक इफेक्ट सुद्धा येतो आपल्या स्किनला. बीटरूट विथ वॉटर कंटेंट एज हाय एज 87% फक्त कॉन्ट्रीब्युट नाही करत आपल्या स्किनला सॉफ्ट आणि तो ग्लोईंग इफेक्ट आणण्यासाठी, बट हायलुरोनिक ऍसिड सुद्धा गिव्ह स्किन इन्स्टंट अँड लास्टिंग हायड्रेशन, आणि त्याचबरोबर आपली जी स्किन आहे ती हेल्दी सुद्धा होते. जेव्हा असं ट्रॅव्हल वगैरे मी करून येते, सो त्यावेळेस मी हा जो मॉइश्चरायझर आहे तो प्रिफर करते. प्लस ह्या रेंजमध्ये इवन मामा अर्थचा बीटरूट जेंटल फेस वॉश सुद्धा आहे. ह्याचे सुद्धा मेन 2 इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे बीटरूट आणि हायलुरोनिक ऍसिड आहे. मेडसेफ सर्टिफाईड आहे, सुटेबल फॉर ऑल स्किन टाइप्स, आणि मेन म्हणजे हे सुद्धा तुम्हाला एक हायड्रेटेड पिंक ग्लो देतो. सो बीटरूट गिव्स नॅचरल ग्लो, हायलुरोनिक ऍसिड प्रमोट्स हायड्रेशन, जेंटली क्लिन्झेस अवर स्किन, आणि त्याचबरोबर डर्मेटोलॉजिकल टेस्टेड सुद्धा आहे. सो सर्वात आधी मी पहिले ह्या फेस वॉशने माझा जो फेस आहे तो वॉश करून घेते. आता मी मस्त माझा फेस वॉश करून घेतला आहे, त्यानंतर मी अप्लाय करते बीटरूट हायड्रोफोन मॉइश्चरायझर. म्हणजे माझी जी स्किन डिहायड्रेट झाली आहे ती ह्याच्यामुळे हायड्रेटेड होऊन जाईल आणि त्याचबरोबर एक मस्त नॅचरल पिंक ग्लो सुद्धा माझ्या स्किनवरती येईल.
सो काही नाही, याचं ऍप्लिकेशन सोपं आहे. आपल्याला काही अमाऊंट ऑफ मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि तो पूर्ण फेसवर अप्लाय करायचा आहे. ह्याच्या लाईट वेट फॉर्म्युलामुळे हा जो मॉइश्चरायझर आहे इझिली ऍब्झॉर्ब होऊन जात आहे स्किनमध्ये. जसं की तुम्ही बघू शकतात, अजिबात ग्रीसी तो आणि स्टिकी लुक नाही देत आहे, इझिली ऍब्झॉर्ब झालेलं आहे. आपण परत एकदा स्किनची इलॅस्टिसिटी ते चेक करूया की जे मगाशी झालेलं, जे क्रिसेस आलेले स्किनवरती, ज्याच्यामुळे आपल्याला समजलं की माझी जी स्किन आहे ती डिहायड्रेटेड झालेली आहे. सो वी कॅन चेक आफ्टर अप्लाइंग दिस मॉइश्चरायझर. बाउन्स होते आणि त्याचबरोबर एक सॉफ्ट नेस सुद्धा आलेलं आहे माझ्या स्किनवरती, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. सो तुम्ही सुद्धा हा प्रोडक्ट यूज करू शकता. जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, purple.com वर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझा कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024, पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऑफिशियल ॲपवरच अप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचा ऑफिशियल ॲप डाउनलोड केला देन यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मामाने खूप छान एक प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह घेतलं आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, मामाअर्थ विल लिंक युअर ऑर्डर विथ अ ट्री आणि तो ट्री तुम्ही ट्रॅक करू शकतात विथ युअर ऑर्डर किंवा ट्रॅकिंग आय डी थ्रू. बाय 2025 मामाअर्थला 1 million ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मामाअर्थचे प्रोडक्ट्स आता ऑनलाईन तर मिळतातच, बट त्याचबरोबर आता ऑफलाईन सुद्धा मिळायला लागले. जर इनकेस तुम्ही कधी तुमच्या नियरेस्ट स्टोअर्सवर मामाचे प्रोडक्ट्स पाहिले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून. सो आजचं जेवण खूप सिंपल आहे, भात झालेलं आहे, इथे मी आंबट वरण करते, बटाट्याची भाजी आणि कांदा भजी, बटाट्याची भजी आणि कांदा भजी. सो आता मी वरण आहे ते फोडणी. बाबू सगळ्यांना चाल, आजी पण आहे ना जेवायला. आजी, तू, आई, बाबा, ताट घे सगळ्यांचे, गे लवकर चल. यस, आता वाजले संध्याकाळचे 6:30. आम्ही रेडी झालो आहोत. कोण आलं? बरी आहेस? आफ्टर अ लॉंग टाइम. हा तू नाही भेटला ना? आम्ही भेटलो परवा, ती आलेली मी. नाही छा ऐक, तुझी मम्मा बोलली नो चॉकी म्हणून मी घेतली नाही. नो चॉकी सगळं बंद आहे तिचं. मी घेणार होते, मी मुलींना बोलली पण हिला चुपाचुप घेऊया. नको नको. पण माझ्या लक्षात कलर है क्या उसमें? इसका कितना बोला आपने? 2500 का आएगा, वो 2800. बच्चों का भी है मेरे पास? नहीं, बच्चों नहीं. हाँ सर, बोलिए. इतने कलर से? हाँ हाँ, देख लो. हाँ, चांगला वाटतं आहे ना. सबका बिल पेमेंट यहाँ पे जाते करना है? नहीं है, यहाँ पे कर सकते हैं. जीपे कैश वगैरह यहाँ तक. हाँ, जीपे कैश.
जीपे कैसे यहाँ कर सकते हैं, कार्ड है तुम्हारे यहाँ अच्छे ये दीदी प्यार के दाखो बाबा ने का घेतले आई का आवडलं का नाही आणि काय नाही बघणं चाललंय पिट्टी का छोटे बीट में बनाना पूछिए आप और ये वाला रचना आई बोलो इसका भी 1050 सेम प्राइस होगा मैडम, डिजाइन चेंज करेंगे आप या प्लान लेंगे या ज्यादा वर्क लेंगे प्राइस वही होगा, क्वालिटी सेम है ना मैडम, सेम साइज मिलेगा आपको, इसमें ये तो साबा झालो आपण आई कुठे पिंक वाली पण स्टार्टिंग इज नाइस इज इट टू कलर्स वेगळे मसा भी अच्छी है, बैक लगा के पूरा लॉक मिल रहा है। क्या पास है इसका? जो मार्केट प्राइस 12.5 है, यहाँ पे आपको 76 मिल रहा है। सॉफ्ट चाहिए, सॉफ्ट दीदी वॉश हो गए, कॉटन ही है या दूसरे कॉटन में सॉफ्ट है, स्टार्च है, वॉश करो और ये 1200 साइज आएगा, 100x100 ये सब है क्या उसमें डिजाइन? हाँ जी, ये अनोखी प्रिंट में आएंगे, अगर ये पूरी प्रिंट में चाहिए उसमें भी आए, एकदम स्मूथ नहीं है, अगर प्रिंट में चाहिए उसमें भी है।
नहीं ज्यादा डिजाइन वाला नहीं चाहिए, कम डिजाइन वाला चाहिए। एक में फुला नहीं एकदम डाल के मत एक आएगा एक में फुल पाएगा जी। मस्त है आई तुझा रूम लाइक गया ना ये डार्क नहीं है कुछ इकड़े तिला पकड़ा अच्छा बघू ना ऐसा अतुला घाबरू बेला चाव सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत। सो आम्ही गेलेलो वाशी इथे सिडको एक्झिबिशन सेंटरला, मस्त एक सेल लागलेला आहे। सो त्या सेलमधला काही गोष्टी आम्ही घेतल्या। सो ह्या सेलमध्ये ना ॲक्च्युली वेगवेगळ्या स्टेटची लोक एकत्र आले आणि तुम्हाला हँडलूम सिल्क मलमल ह्याच्या सगळ्या प्रकारचे साड्या ड्रेस कॉटनचे कपडे त्याच्यानंतर नेक पीस तुम्ही पाहिलं असेल बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया आली असेल की तिथे काय काय आहे। मग फुटवेअर ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे। कॉटनची बेडशीट जी खूप मस्त आहे म्हणजे आम्हाला आवडलं कलर कॉम्बिनेशन ह्याचं चांगल्या मटेरियलचे आणि मला आणि सनीला ना असं खूप सॉफ्ट आवडतं म्हणजे झोपल्यावर त्याला मस्त झोप लागायला पाहिजे असं। ही काहीतरी 1200 रुपीजची आहे आणि ही आमची किंग साईज आमचा बेड आहे ना म्हणून आम्ही किंग साईज घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी फुटवेअर घेतले मस्त वाटते त्याने मला 1050 तो बोलला 900 रुपीजला त्याने दिली। येस तुम्ही ह्या एक्झिबिशनमध्ये इवन बार्गेन सुद्धा करू शकता। मी कुर्ती घेतलेले आहेत असे कुर्तीज घेतलेत की खाली लेगिन्स नाही घातले तरी चालेल म्हणजे कट नाही आहे त्याला। एकतर हा वन पीस आहे वन स्ट्रीपचा आणि दुसरा आहे ए लाईन मध्ये कुर्ती पण घालू शकता आणि प्लस असं पण घालू शकता आणि याला पॉकेट सुद्धा त्याने दिलेले आहे। सो हे आहे 750 इच ह्याने ह्याचं सांगितलेलं 850 काहीतरी। मी त्याला खूप रिक्वेस्ट केलं त्याला मी खूप बोलली की कमी कर पण त्याने नाही। पण याचं मटेरियल ना खूप चांगलं आहे मस्त जाडजाड आहे। त्यानंतर मी ही साडी घेतली आहे मसलिन असं ते म्हटले मटेरियल आहे। कुठली आहे म्हटले ते आसाम आसाम नाही वेगळं काय मणिपूरचं बोलले। आणि आतापर्यंत माझ्याकडे जेवढे ऑफ व्हाईट आहेत ना तुम्ही माझे अजून एक पाहिलं असेल हा ही वाली साडी तुम्ही आता जी इकडे बघताय ही सुद्धा मी एक्झिबिशनमधून घेतली आणि एवढी सॉफ्ट आणि मस्त आहे ना। आणि मला साड्या अशा पाहिजेत ज्या अशा फुलणार आहे ना खूप साऱ्या। सो ही मला खूपच आवडली नॉट एक्झॅक्टली असं ऑफ व्हाईट करते की नाही काय कळत नाही मला बट मस्त ह्याला असं थोडंसं गोल्डन टच आहे आणि मस्त ती काय म्हणतात चमकती म्हणे ह्या सही किती मला 2000 रुपीजला मिळाली आणि त्याच्या आधी पण ती पण घेतलेली ना ऑफ व्हाईट ती पण 2000 रुपीजला थोडं मिळालेली। आणि ही एक मी साडी घेतली हे आहे अयो निघालं मलमल ॲक्च्युली बघितल्यावरच मला आणि सनीला एवढी आवडली ही ही नेसल्यावर खूप मस्त दिसणारी आणि एवढी सॉफ्ट आहे ना खूप छान आहे। आणि ह्याचा असा हे ब्लाऊज पीस आहे। सो ही काहीतरी 3000 मला पडली आहे। ह्यात कलर सुद्धा आहे त्यांच्याकडे एक पिस्ता कलर पण होता पण आम्हाला हा कलर आवडला वास येणार छान वाटते ना पण ही बघितल्यानंतरच कलर आहे एकदम पिस्ता समोर ते दुसरे होते ते दोन पण ही एक लेगिन्स असे खूप छान छान त्यांच्याकडे लेगिन्स आहेत। सो ह्याही आईंनी घेतली आहे ज्याची त्यांना
700 rupees नाही पडले पण खूप मस्त आहे. इव्हन मटेरियल मेन म्हणजे जेवढे कपडे घेतले त्याचे मटेरियल एवढे सुंदर आहेत ना. इव्हन ते कॉटनचे जे मी कुर्ती घेतले पहिले मला वाटलं की अरे असं कधी कधी वाटतं ना समोरून बघून वाटतं की नाही इट्स नॉट वर्थ, पण जेव्हा मी हातात घेतलं ते एवढं जाड आणि मस्त आहे आणि इव्हन सॉफ्ट सुद्धा आहे. सो अशा प्रकारची शॉपिंग आज आम्ही केली आहे. स्वीटी ताईने सुद्धा चप्पल घेतलेले आहेत. आमचा ऍक्च्युली थोडासा लेट येतोय आणि आम्ही सुद्धा खूप लेट गेलो. हा ऍक्च्युली एक्झिबिशन 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत आहे आणि आम्हाला सुद्धा खूप लेट कळलं म्हणून ब्लॉगमध्ये सुद्धा मी लेट सांगते. बट हे एक्झिबिशन असे लागत असतात. सो तुम्ही बघू शकतात. तुम्हाला एक्झिबिशनच्या बद्दलची माहिती ना बुक माय शोवर इझिली मिळू शकते. बुक माय शोवर पूर्ण मुंबईमध्ये किंवा तुम्ही पुण्यात राहत असाल तर तिकडच्या आसपासचे कुठे कुठे काय काय एक्झिबिशन चालवत ना ते बुक माय शोवर इझिली समजून जातात. सो असा गेला आमचा हा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि कोणी आधी विचारण्याच्या आधी मी सांगते, हा जो कुर्ती तुम्ही बघताय हा मी मिंत्रावरनं घेतलेला आहे. खूप लोक माझ्याकडनं लिंक्स मागतायत पण इशू असं होतं आहे, आय डोंट नो वाय, ॲमेझॉन बोला की मिंत्रा लिंक्स माझे शेअर नाही होत आहेत. कशामुळे ते मला पण नाही समजत आहे. बट मी तिकडे तुम्हाला नाव लिहून देऊ शकते. हा विशुद्ध ब्रँडचा आहे. सो इनकेस तुम्हाला हवं असेल तुम्ही देऊ शकतात. सो चलो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लव. बाय बाय.